सध्या महाराष्ट्रात विधानसभेची धूम चालू आहे. या धामधुमीमध्ये शेतीची कामे सुद्धा सुरू असून सोयाबीन काढणीला आलेला आहे, त्यामुळे अनेक शेतांमध्ये बळीराजा हा धावपळ करीत आहे आणि आपलं सोयाबीन काढून पुढच्या पिकाच्या तयारीला लागलेला आहे. असाच मतदारसंघामध्ये फेरफटका मारत असताना विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीला एका शेतामध्ये काही स्त्रिया जेवण करताना आढळल्या. त्यांच्या मनामध्ये सरकारबद्दल काय आहे हे विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने त्यांच्याकडून जाणून घेतलंय. पाहूया जळगाव जामोद मतदारसंघातील शेतकाम करणाऱ्या स्त्रियांच्या मनामध्ये काय आहे. नमस्कार मंडळी, सध्या आम्ही एका शेतामध्ये जे काम करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्या जवळ आहोत आणि या अशाच आम्ही जेव्हा फिरत होतो त्यावेळेस आम्हाला दिसल्या की या स्त्रिया यांचं दुपारचं जे कार्य आहे ते संपूर्ण निपटून आता जेवणाची वेळ झाली म्हणून जेवण करत आहे. आपण त्यांना विचारूया काय आहे यांच्या मतदारसंघाची परिस्थिती आणि या काय खरोखर कोणत्या उमेदवारांना निवडून आणण्याच्या तयारीमध्ये आहेत. काय ते काय जेवण चालू आहे? जेवण करायचं. काय खाल्लं मग? वरण भात भाजी पोळी. बरं, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत या योजनांचा तुम्हाला लाभ मिळाला? कोणती योजना चांगली वाटली तुम्हाला? लाडकी बहीण योजना. पैसे पण पैसे मिळाले का तुम्हाला? पैसे मिळाले. बरं, मग काय केलं त्या पैशांमध्ये? आपण पोरी शिक्षण केलं. अजून बँकेत टाकले. अजून आमच्या भावानं पैसे दिले पाहिजे. आमची हे आहे. अजून पैसे मिळायला हवे? मिळायला हवे. अजून अर्धेच मिळाले ना, निवडणुकीनंतर परत मिळतील कदाचित. हो मिळतील. आणि माझा भाऊ चालला पाहिजे. भाऊ चालला पाहिजे निवडून. पहा, ही आहे. मग कोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला आणि काय वाटते तुम्हाला? आम्हाला बस एसटीचा. हा, काय लाभ मिळाला त्याच्यात? त्याचं अर्ध तिकीट केलं, त्याच्यामुळे आम्ही कुठं जाऊ शकतो येऊ शकतो अर्ध तिकीटामुळं. म्हणजे भाऊबीज चांगली झाली का मग? हो. काय फायदा मिळाला भाऊबीजचा? भेटले ना, लाडक्या बहिणीचे पैसे मिळले. लगे बसचं तिकीट केलं अर्ध. अजून आरोग्याबद्दल काही आहे का? कशाचं? दवाखान्याबद्दल काही आहेत ना? दवाखान्या सरकार दवाखाना फुकट केला, त्याच्यामुळे कसं आमच्या गरीबाला आहे तेच आहे ना. त्याच्यानं आम्हाला लाडक्या बहिणीचं बी पण ते मिळलं, बसचं बी झालं, सरकारी दवाखान्याचं पण झालं. आमचं दुसरं तर काही म्हणणं नाही बा, फक्त आमचे दादा आले पाहिजेत बस. दादा यायला पाहिजे. हा, म्हणजे लाडकी बहीण काम करेल मग दादासाठी? हो, लाडकी बहीण ही काम करल असं वाटतंय. पण पाहूया 20 तारखेला काय होते. तर अजून अजून आपल्याजवळ काही स्त्री आहेत, त्यांना विचारू आहे काय आहे डब्यामध्ये. तुम्हाला दिसते आनंद आहे, लाडक्या बहिणी आहात तुम्ही. तुम्हाला काय वाटते? मुख्यमंत्री झाले पाहिजे. कोणते? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे लाडका भाऊ. बरं, लाडका भाऊ. इतका कसा लाडका झाला हो तो? लाडका म्हणजे सगळ्यांना मदत मिळते ना. अच्छा, दिवाळी पण चांगली झाली, रक्षाबंधन पण चांगलं झालं. हो, तेवढा आधार होते ना म्हणून. दिवाळीचा फराळ अजून संपला नाही वाटत. नाही, दिवाळीचा फराळ आहे. आपण पाहून राहिलो डब्यामध्ये. यांनाही विचारूया, संपूर्ण जळगाव जामोद मतदारसंघ आहे, की यांना काय काय लाभ मिळाला हे काय विचारतात? काय विचार करता तुम्ही? काही नाही, लाडक्या बहिणीला पैसे दिल्यामुळे आम्हाला घरकामामध्ये मदत झाली, दिवाळी आम्ही चांगली करू शकलो, मुलांच्या शिक्षणाला सुद्धा फायदा झाला. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ही योजना पुढेही चालू राहावी आणि आम्हाला अशीच मदत मिळाली तर आम्हाला सुद्धा आधार होईल. मग मतदानाच्या दिवशी मतदान करायला जासाल की परत शेतीच्याच कामाला येसाल? नाही, एक दिवस आम्ही सुट्टी काढू आणि दादाला मतदान करायला जाऊ. दादाला मतदान करायला जाऊ. एकंदरीत लाडक्या बहिणींनी मनामध्ये असं पक्क करून ठेवलेलं आहे असं दिसते. परंतु आता हे नक्की काय करू शकतात लाडक्या बहिणी? सरकारला तारतात की नवीन सरकार देतात? काय म्हटलं ताई आपण? परत लाडक्या गोड खाऊन राहिले वाटतं, लाडू दिसून राहिले. हा हा हा, लाडकी बहीण खरोखर आनंदी आहे आणि ही योजना कदाचित एक महत्वाची योजना सुद्धा ठरू शकते. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.